कोरोना प्रतिबंध लस घेतल्यानंतर शरीरावर लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा अजब दावा करण्यात आलाय. अरविंद सोनार यांनी हा दावा केला असून कोरोनावरील लस घेतल्यापासून या वस्तू शरीरावर चिटकत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सिडको परिसरात राहणारे अरविंद सोनार यांनी 9 मार्च रोजी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 2 जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतलाय. लसीचे 2 डोस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराला अचानक वस्तू चिटकायला लागल्याय. लस घेतल्यानंतर चुंबकत्व निर्माण होते. याबाबत एक व्हिडिओ त्यांच्या मुलानं समाज माध्यमावर पाहिला अशी माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनीही घरी हा प्रयोग करून पाहिला असं सांगितलंय. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या शरीरावर स्टील लोखंडाच्या वस्तू चिटकल्या असल्याचा दावा आहे. दरम्यान पालिकेच्या आरोग्य विभागानं या प्रकाराची तातडीने दखल घेतली आहे. सकाळी आरोग्य विभागाचं एक पथक सोनार यांच्या घरी पोहोचलं. अरविंद सोनार यांची तपासणी केली जात असून नेमका काय प्रकार आहे याची पाहणी केली जाते. लसीचा हा परिणाम नाहीये असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. लोकांनी वैज्ञानिक सत्यता स्पष्ट झाल्याशिवाय कोणतीही लसीकरणाबाबत गैरसमज करून घेऊ नये असं आवाहन पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय. आतापर्यंत 3.5 लाखाहून जास्त लोकांना लस देण्यात आली असून इतर व्याधींमुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता असल्याचं सांगितलंय.